Hello friends, I am Eknath Vaghe sir and welcome in my channel English English for us. In this video, we are going to see the standard 10 English lesson, 5th lesson, His First Flight, written by Liam O'Flaherty. Here, we are going to see workshop of the lesson. Yeah, lesson cha workshop kai hai, kon kon te prashn hai, we are going to see this. I am not telling you answers, again I tell you. मी तुम्हाला काही उत्तर सांगणार नाही. जस्ट आय एम गिविंग सम हिंट्स हाऊ टू राईट, हाऊ टू फाइंड आउट दोज ॲन्सर्स. कसं लिहायचं काय तेवढंच सांगणार आहोत, मी काय ते उत्तर वगैरे सांगणार नाही. तर इन मार्जिन क्वेश्चन्स पेज नंबर 31 लास्ट लाईन बा राईट साईडला, व्हाय डीड द यंग सीगल फील हॉट. फील हॉट त्याला गरम का वाटत होतं? बिकॉज ही वॉज व्हेरी हंगरी. पाहून घ्या तिथं तो लेस तुम्हाला शोधायचं आहे ती लाईन. ओके, मी फक्त सांगत आहोत तुम्हाला. व्हॉट वेअर द यंग सीगल्स पॅरेंट्स डुईंग? What were they doing? They were perfecting their children. They were teaching them how to catch the fishes, how to dive, how to fly in the sky. These things were being taught by those parents. Then next question is, इथं बघा, गेस द मीनिंग मध्ये बघा. गेस द मीनिंग, सोर म्हणजे फ्लाय, मॅडन बाय हंगर मीन्स बिकम क्रेझी, सीज म्हणजे कॅच. हे सगळे शब्द लिहून घ्यायचे तुम्ही. लिहिले आपण लिहिलेचं. व्हॉट वेअर द यंग सीगल्स ब्रदर्स अँड सिस्टर्स डुईंग? त्याचे लहान बहीण भाऊ काय करत होते त्या पक्ष्याचे? दे वेअर एन्जॉईंग द फ्लाईट विथ देअर पॅरेंट्स. आई वडिलांसोबत एन्जॉय करत होते. दे वेअर डायविंग इन द वॉटर, कॅचिंग द फिशेस, इटिंग, ओके, फ्लाईंग इन द स्काय, अगेन डोझिंग ऑन द प्लॅटो. त्या झोपा काढत होते ते पाहिलं आपण. राईट, दिस थिंग्स फॉर दॅट अँसर. फाइंड आउट फ्रॉम दिस लेसन, तुम्हाला शोधायचं. व्हॉट डीड ही फॉरगेट? व्हॉट डीड फॉरगेट? ही फॉरगेट दॅट ही वॉज अनेबल टू फ्लाय. तो विसरला की त्याला उडता येत नव्हतं. ॲज ही थॉट दॅट ही हिज विंग्ज वेअर नॉट स्ट्रॉंग, ही वॉज अनेबल टू फ्लाय. ही थॉट टू हिमसेल्फ, बट नाऊ ही फरगॉट दॅट ही वॉज अनेबल टू फ्लाय. तर मला वाटते हे शब्द आता पहा वर्कशॉपमध्ये हे सोपे सोपेच आहे. ट्रू ट्रू फाल्स फाल्स तुम्हाला माहीतच आहे, सगळं वाचलं तरी समजून जाईल. कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट ते तुम्ही शोधायचे लेसनमधून. द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज he felt that he was unable to fly. There was a lack of confidence. आहे की नाही? He did not have experience of flying in the sky. असं काहीतरी तुम्हाला लिहित आहे. यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाईट. सेम अँसर. दे डोंट हॅव कॉन्फिडन्स, दे डोंट हॅव एक्सपिरियन्स, दे थिंक दॅट दे आर अनेबल टू डू ऑल दीज थिंग्स. असं वाटते प्रत्येक लहान मुलांना. ओके, देन ह्युमन बीइंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज lack of experience, lack of confidence, lack of courage. Same answers. Okay, read the following words carefully and make meaningful sentences. शब्द पाहिलेले आपण त्याचे वाक्यात उपयोग करायचं. विचारपूर्वक एक मार्काला. तर प्लेंटिवली ही सेड सॉरी टू मी, व्हेरी प्लेंटिवली, दुःखाने त्यानं सॉरी म्हटलं. ओके, ही ऑफर्ड मी समथिंग व्हेरी प्लेंटिवली, त्यानं अतिशय दुःखाने मला काहीतरी देऊ केलं. बिकॉज दिस थिंग वॉज हिज ओन, ते स्वतःची वस्तू होती वगैरे वगैरे. सोपे वाक्य लिहायचे, सोपे सोपे. ही ऑफर्ड मी हिज प्लेन हिज पेन प्लेंटिवली. ही ऑफर्ड मी हिज फेवरेट पेन व्हेरी प्लेंटिवली. त्याने स्वतःची आवडती पेन मला दुःखाने दिली, त्याला द्यायची नव्हती आताने. बेकन ही बेकन मी, ही सिग्नल मी, बेकन म्हणजे सिग्नल करणे. मॉन्स्टर्स, सम पीपल लुक मॉन्स्टर्स. ओके, फ्लॅट पीपल लुक मॉन्स्टर्स. ओके, इट वॉज अ मॉन्स्टर्स मॉन्स्टर्स एक्सपिरियन्स विथ मी. की भयानक, मॉन्स्टर्सचा अर्थ भयानक या अर्थाने. करवेटिंग, इन अवर चाइल्डिश गेम वी वॉक कर वी वॉक करवेटिंग. जम घोड्यासारखे उड्या मारते आपण, बेडू गुड्या वगैरे मारतो त्याला करवेटिंग म्हटलेलं. सोअर म्हणजे फ्लाय, बर्ड्स सोअर इन द स्काय. व्हेट म्हणजे शार्पन. वी व्हेट अवर इन्स्ट्रुमेंट्स, आपल्या इन्स्ट्रुमेंट्सला आपण धार लावतो वगैरे वगैरे. लिहून घ्यायचं, सोपे सोपेच आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथं फिल इन द ब्लँक्स पण शब्द दिलेले आहेत, अतिशय इझी आहे रे हे, तुम्ही खरा स्वतः. ओके, देन इथं इंटरव्ह्यू आहे पा. रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विल्यम्स. नेटवर जा, माहिती काढा. अँड यू हॅव रीड ऑल द थिंग्स, पूर्ण वाचून घ्या. आफ्टर दॅट यू आर गोइंग टू टेक हर इंटरव्ह्यू. तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची आहे. तर विच क्वेश्चन्स विल यू आस्क, कोणकोणते प्रश्न तुम्ही विचाराल. डब्ल्यूएच क्वेश्चन्स आणि व्हर्बल क्वेश्चन दोनही तयार करायचे. एकूण 10 ते 12 तयार करायचे.
आपण जर व्हॉट इज युअर नेम, ते तर कॉमन क्वेश्चन आहे. आता व्हॉट इज युअर नेम आपण विचारत नाही जनरली. ओके, व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन, हाऊ ओल्ड यू आर, हाऊ डीड यू एंटर इन दिस फील्ड, आहे की नाही, हाऊ डीड यू एंटर इन दिस फील्ड, डू यू लाईक मूवीज, तुम्हाला मूवीज आवडतात का, डू यू लाईक सिंगिंग, असे म्हणजे व्हर्बल क्वेश्चन्स आणि डब्ल्यूएच क्वेश्चन दोन्ही मिक्स करा. ते तुम्ही ठरवायचं 10 ते 12 क्वेश्चन्स तयार करायचे, हे लिहून येण्याचा भाग नाही. देन अगेन डिस्क्राईब इन युअर नोटबुक द चॅलेंजेस यू फेस व्हाईल लर्निंग राईड बायसिकल. पहिल्यांदा सायकल चालवायला शिकता, कोणकोणते चॅलेंजेस आहे. स्विमिंग, पोहायला शिकता तेव्हा कोणते चॅलेंजेस तुम्हाला येतात. अरे एनी स्किल, कोणताही कौशल्य प्राप्त करतो आपण. विचार द चॅलेंजेस, काय काय चॅलेंजेस असतात ते आपल्याला माहीत आहे की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लर्न एनी स्किल. देर आर सो मेनी चॅलेंज. इफ वी वॉन्ट टू लर्न बायसिकल यू नीड करेज. आहे की नाही, तुम्हाला काय पाहिजे, करेज पाहिजे. यू नीड कॉन्फिडन्स. देर इज अ फिअर ऑफ फॉलिंग ऑन द ग्राउंड, देर इज अ फिअर ऑफ ब्रुजेस, जखमांची भीती असते. अशा प्रकारे तुम्ही स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा, काहीतरी लिहून पाहायचं. सगळं रेडीमेड नाही. आता लँग्वेज स्टडी पहा, मुद्दा मला सांगायचा तर लँग्वेज स्टडी. होमोफोन्स मीन्स स्पेलिंग इज डिफरंट अँड प्रोनाउन्सिएशन इज सेम. होमोफोन्स मीन्स प्रोनाउन्सिएशन इज सेम अँड स्पेलिंग इज डिफरंट. त्यांची स्पेलिंग अलग अलग आहे आणि उच्चार मात्र सारखा आहे, त्याला आपण होमोफोन्स म्हणतो. आणि होमोग्राफ्स कशाला म्हणतो आपण, स्पेलिंग दोघांची सारखी आहे, उच्चारही सारखा आहे, परंतु अर्थ मात्र वेगवेगळा आहे, त्याला आपण म्हणतो होमोग्राफ्स. त्याला काय म्हणतो आपण, होमोग्राफ्स. म्हणजे होमोफोन्स स्पेलिंग इज डिफरंट, प्रोनाउन्सिएशन इज सेम, दॅट इज कॉल्ड होमोफोन्स. अँड होमोग्राफ्स स्पेलिंग इज सेम, प्रोनाउन्सिएशन इज सेम बट मीनिंग इज डिफरंट, दोज आर कॉल्ड होमोग्राफ्स. अँड आल होमोनोन्स, होमोफोन्स अँड होमोग्राफ्स आर कॉल्ड होमोनिम्स. दोन्ही याला आपण होमोनिम्स असं म्हणतो. इथे एक्झाम्पल्स दिलेलं आहे, ते आता मी सांगणार नाही, ते तुम्ही पाहून घ्यायचं. सांगण्याची जरा वेळ जाईल आपला. देन इथे एक्झाम्पल्स दिलेलं आहे, ही तुम्हाला सोडवायची आहेत. एक्सप्लेन हाऊ द अंडरलाईन होमोग्राफ्स डिफर इन मीनिंग. आता होमोग्राफ दिलेले आहे, त्याचे वेगवेगळे अर्थ कसे पहा. ही सॉ हिज टू ब्रदर्स, सी सॉ सिन्स, सी म्हणजे पहाण्याचा पास्ट टेन्स आहे, सॉ व्हर्ब म्हणून वापरलेला आहे. आणि बी मध्ये शार्प सॉ, सॉ म्हणजे आरी कापून आपण दाखवू, त्याला सॉ म्हणतात, आरी. इथं दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, विंग्ज म्हणजे पंख आणि विंग्ज म्हणजे बिल्डिंग मधली एखादी विंग, आहे की नाही. तिसऱ्या याच्यामध्ये लँड म्हणजे जमिनीवर उतरणे आणि दुसरा अर्थ लँडचा काय होतो, जमीन, आहे की नाही. हे सगळे होमोफोन्स आहेत. नंतर हेड म्हणजे प्रमुख आणि हेड म्हणजे डोकं, आहे की नाही. तर अशा प्रकारे, तर नंतर आहे क्वेश्चन नंबर 3, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड अंडरलाईन द व्हर्ब्स अँड फाइंड आउट द टेन्सेस इन द सेंटेन्सेस. टेन्सेस आपलं झालेलं आहे की त्या वाक्याचा टेन्स कोणता आहे. पहा, हे द सन वॉज नाव असेंडिंग, वॉज असेंडिंग हा व्हर्ब आहे, वॉज असेंडिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स. स्टील दे टूक नो नोटीस, टूक हा व्हर्ब आहे, पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स, आहे की नाही. शी इज स्टँडिंग, इज स्टँडिंग व्हर्ब आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ही लो लिंग, लिंग सेकंड फॉर्म आहे व्हर्बचा, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. ही जस्ट फेल्ट, फेल्ट सेकंड फॉर्म आहे व्हर्बचा, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला, सगळं लिहून काढायचं आहे. आता ॲडव्हर्ब्स पाहता, ॲडव्हर्ब्स. आत्ता मी त्या दिवशी पार्ट्स ऑफ स्पीचवर ॲडव्हर्ब स्पेशल आपण व्हिडिओ तयार केला आहे. 8 काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब्स पाहिजे, ते सेम ते दिलं आहे. पूर्ण तो व्हिडिओ तुम्ही पहा, डबल सांगण्यापेक्षा वेळ जाईल आपल्या. तो व्हिडिओ पहा, पूर्ण ॲडव्हर्ब 8ही प्रकारचे आलेले आहे आणि 8ही प्रकारचे ॲडव्हर्ब्स ते समजून सांगितलेलं आहे अतिशय डिटेलमध्ये, ते इथं वेळ नाही घालवणार. सेम थिंग इज हॅपन विथ पॅसिव व्हॉइस. वी हॅव प्रिपेअर्ड व्हिडिओज ऑन ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस, पाहिलं आहे आपण, इथं वेळ नाही घालवणार. ते व्हिडिओज तुम्ही पहा, ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसचे, आणि हा सर्व भाग तुम्ही लिहून घ्या. सो फ्रेंड्स, आय थिंक यू हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग व्हेरी वेल. सॉल्व दिस क्वेश्चन्स इन युअर नोटबुक, राईट वर्कशॉप इन युअर नोटबुक, कम्प्लीट इट. अगेन फ्रेंड्स, इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब माय चॅनल, सबस्क्राईब इट, वॉच माय व्हिडिओ, शेअर टू युअर फ्रेंड्स अँड कीप वॉचिंग. बाय.